तर आप्पाचं दुःखद निधन झालेलं होतं. तर अशा परिस्थितीत अर्थात मनस्थिती वाईटच असते, तरी पण मनस्थिती परिस्थिती आणि मला वाटतं भाऊजींचं लग्नही झालेलं होतं, तर काय काय अवस्था होती, काय फिलिंग होते तुमची? भावांचं लग्न होऊन 6 महिनेच झाले होते, कारण मे महिन्यामध्ये लग्न झालं आणि जानेवारीत वडील गेल्यानंतर म्हणजे वडील असेपर्यंत जेवढ्या म्हणजे इतका लाडाने काय म्हणतात त्याला, म्हणजे म्हणतात ना माणूस नसताना त्यांची खरी किंमत कळते. हो, गेल्यावर तर तसं काहीसं झालं. ज्या दिवशी गेले त्या दिवशी मला काही वाटलं नाही, माझ्या आठवणीप्रमाणे मी रडलेलं नाही, खरंच रडलेलं नाही. तर पण दुःख खूप झाले, रडलं जरी नसलं तरी दुःख खूप झालं. मग त्यांची मला एवढी आठवण यायला लागली, मी जिथे त्यांना त्यांचं देह पुरलेलं होतं तिथे मी जायचो स्मशानात, तास तास दोन दोन तास बसायचो. म्हणजे त्या जागेवर? हां, त्या जागेवर, म्हणजे घरापासून एक साधारण 10-15 मिनिटाच्या अंतरावर होतं ते, म्हणजे जवळच होते. हां, जवळच होतं, 10-15 मिनिटाच्या चालत 10-15 मिनिट किंवा सायकल 5 मिनिटात. तर आता मी चालत जात होतो की सायकलने जात होतो आठवत नाही, पण तिथे 2-3 वेळा मी जात होतो. मग भावांना ते कळल्यानंतर मग भावांनी मला सांगितलं की आता वडील तिथे नाही आहे, ते माती आहे, देह आहे, तिथे जात जाऊ नको, आता वडील आपल्या हात आहेत. आणि जरी ते सोडून गेले असले तरी सतत माझ्यासोबत आहे ही भावना मात्र मला कायम ते तर अजूनही तुम्हाला हो हो 100% आहे, म्हणजे असं वाटतच नाही की ते सोडून गेले, म्हणजे आता इतकी वर्ष झाले. तर आणि 10वीला होतो आणि 10वीवर त्याचा परिणाम झाला, म्हणजे खरंच मला म्हणजे माणूस मरतो म्हणजे काय होते, म्हणजे माणूस मरतो म्हणजे मृत्यू होते म्हणजे नेमकं काय होते, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडायला लागले. आणि मग मी पुस्तकं आणायला लागलो, मृत्यूनंतरचं जीवन, म्हणजे त्या म्हणजे 10वीत असताना. हां, 10वी 17 वर्षाचा होतो, नुकताच 17 वर्षाचा झालो जानेवारीमध्ये. तर मृत्यूनंतरचं जीवन हे पुस्तक आणलं, किंवा अति इंद्रिय एक शक्ती हे पुस्तक आणलं, म्हणजे काय आहे जन्म मरण काय आहे. मग वाचनाची म्हणजे गूढ वाचनाची आवड त्या प्रसंगाने मला सुरुवात झालं, म्हणजे अध्यात्माचं जे एक बैठक होती वडिलांच्या सांगण्यावरून ती खऱ्या अर्थाने म्हणजे स्वतः मग मी थोडंसं चिंतन करायला लागलो, मनन करायला लागलो, कळत न कळत ध्यान करायला लागलो. म्हणजे ते अतिंद्रिय शक्तीच्या पुस्तकामध्ये ज्या प्रकारचे वर्णन होते ध्यानाचे याचे त्याचे, मग आपल्याला वडील जाणवतील का, मला दिसतील का, म्हणून मी बसायचो. म्हणजे याला ध्यान म्हणतात असं मला माहीत नाही, पण मी बसायचो म्हणजे आता येतील वडील, भेटतील, आणि इतकं जिवंत भास व्हायचं की ते खरंच इथे आलेले आहेत, बसलेले आहेत, आणि त्यांचा श्वासही मला जाणवेल इतकं मी त्यांना जिवंत पाहत होतो, म्हणजे जाणवत अनुभवत. तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मग मी 10वीकडे लक्षच दिलं, त्याचा परिणाम सगळा 10वीच्या अभ्यासावर. आणि मी अक्षरशः परीक्षा जबरदस्ती, म्हणजे मला पासच व्हायचं नाही, म्हणजे परीक्षाच द्यायचं नाही, म्हणजे इतका नर्वस होतो. मी खरोखरच परीक्षा दिली नाही, फक्त लिहायचं म्हणून लिहिलं, तर त्या मनस्थितीत नव्हतो. म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यातून बाहेर निघायला फार वेळ लागतो.
हो, म्हणजे मृत्यूचं दुःख तसंच असते, स्लो पॉयझन सारखं. तेव्हा तेव्हा एवढं काय जाणवत नाही, पण हळूहळू हळूहळू त्याचे परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर पण होतात. म्हणजे एक व्यक्ती असते आजपर्यंत आत्तापर्यंत आहे, आणि अचानक ती नाही आहे, आणि हळूहळू त्या सगळ्या सवयी वगैरे सगळं आठवायला लागते, आणि त्या गोष्टीचा मनावर फार परिणाम होतो. त्यांचं ते बसणं, त्यांचं ते काम करण्याचं ठिकाण, गप्पा मारण्याचं ठिकाण, पण अशा वेळी वहिनी आणि भाऊ यांनी खूप आधार दिला, स्पेशली भाऊ. आणि मग दहावी परीक्षा फेल झालोच, म्हणजे अपेक्षाच नव्हती मी पास होईल. आणि मग मग दुसऱ्या वर्षी तुम्ही दहावीची परीक्षा दिली, ऑक्टोबरमध्ये जी असते ती दिली का? नाही, असं नाही झालं. मग भावांनी मला रिॲडमिशन घेतली. भावांनी विचारलं की तू काय करणार आहेस, तर आपण आता आपली परिस्थिती वडील नसल्यामुळे आणखीनच कठीण झालेलं, इंजिनियर वगैरे आता काय व्हायचं नाही आहे आपल्याला, तर साधे म्हणजे साध्या शाळेत जा जिथे टेक्निकल नाही. म्हणजे पूर्वी टेक्निकल शाळेत होते, तर आता जरा साध्या शाळेत जायचं. तर तिथे मला मग त्यांनी बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल फॉरेस्टच्या जवळ, तर तिथे मला ॲडमिशन घेऊन दिली. आणि मग मी थोडासा स्थिर झालो एक 5-6 महिने. म्हणजे जूनला काहीतरी शाळा ॲडमिशन, म्हणजे 6 महिन्याचा पिरियड गेल्यामुळे थोडा शेवटी कसं आहे, जीवन आहे ते तर आहे, आणि स्वीकारावंच लागतं. कितीही म्हटलं की तरी ते स्वीकारावं लागतं. आणि आमच्या पूर्ण जीवनामध्ये फर्स्ट टाइम कुणीतरी असं सोडून गेलेलं. एनिवे मग रुटीन सुरू झालं त्या शाळेमध्ये. मग परत काय म्हणतात त्याला, वासरात लंगडी गाठवणी, नॉर्थकोट हायस्कूलमध्ये एकदम ढ विद्यार्थी, म्हणजे खूप मागे गेलेलो. परत इथे मग चांगला विद्यार्थी असा शिक्का बसला, अभ्यास करायला लागलो व्यवस्थित, हे झालं. सगळं ठीक होतं, म्हणजे सगळ्या विषयात फर्स्ट क्लास, पण इंग्रजी मात्र फार कठीण गेलं मला. इंग्रजीमध्ये म्हणजे पूर्वीपासूनच इंग्रजीचा मला एक प्रकारचा तिटकारा होता, आणि म्हणजे शाळेमध्येच शिकवणारे कोणी नीट नव्हते. याचा अर्थ शिक्षकांना मी आरोप देत नाही आहे, मलाच तो विषय जरा अवघड जात होता तो विषय. मग दहावीची परीक्षा झाली, त्या शाळेत रमलो खरा, चांगले टीचर होते. माझ्यासोबत मी पहिला दुसरा राजू बनसोडे नावाचा विद्यार्थी होता. बर, तो पहिला किंवा मी दुसरा, मी पहिला किंवा तो दुसरा, असंच आमचं चालायचं. आता सोलापूरमध्ये जो गुरु वटारे आहे तोही माझ्या त्या वर्गात होता. बर, तर ते दोन विद्यार्थी आता आठवतात, बाकी बरेच जण होते पण आठवत नाही आता, पण हे विद्यार्थी आठवतात, म्हणजे राजू बनसोडे आणि गुरु वटारे. मग एक विषय आहे परत इंग्लिश. इंग्लिश इंग्लिश विषय राहिला, इंग्लिश विषय राहिला. आणि त्याच दिवसात मला वाटतं तुम्हाला नाटकाचा खूप नाद लागलेला होता, म्हणजे हो हो हो. आणखीन एक बरं झालं तू आठवलं, ह्या वर्षामध्ये खरं तर पहिला वर्ष वडील गेल्यामुळे हे झालं, आणि दुसऱ्या वर्षी म्हणजे नाटकं लिहिणं, नुसतं नाटक करणं असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण लिहिणं देखील माझं चालू होतं. म्हणजे चित्रकार म्हणून एक नाटक लिहिलं मी, 3 अंकी नाटक आहे. म्हणजे त्या वयात चित्रकार नावाचं नाटक 3 अंकी. हो, 3 अंकी 3 अंकी नाटक आहे. आणि एक कुठलं नाटक केलं होतं एक्झॅक्टली मला आठवेना, रंगभवनला मी 3 अंकी नाटक केलं, म्हणजे ॲक्टिंग आणि डायरेक्टर असं, आणि खूप छान गाजलं. म्हणजे ते पारितोषिक वगैरे त्याला मिळालं नाही, पण कारण 3 अंकी म्हणजे कसं
खरं तर खूप प्रौढांचा असतो आणि मी कुठे 18 वर्षाचा होतो आणि ते म्हणजे लहान मुलांनी मिशा दाढी वगैरे लावून केलेलं ते सगळं नाटकी म्हणजे ते त्याला काय आवड मिळालं नाही पण एक अनुभव मात्र आला मला. नाटकाच्या या नादापायी माझं आणखीन एक वर्ष वाया गेलं असं भावांना वाटायला लागलं. मग जेव्हा रिझल्ट झाला दुसऱ्या दिवशी मग भावांनी मला वेलकम हॉटेलमध्ये घेऊन गेले. कुठे आहे ते वेलकम हॉटेल? स्टेशन आता नाही आहे, स्टेशनला लागून स्टेशनवरून आपण थोडंसं पुढे गेलं की वेलकम हॉटेल आहे. सोलापूर रेल्वे स्टेशन आणि अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर मला तिथे घेऊन गेले आणि ते एक संध्या असे काही हॉटेल्स होते. मंजू नावाचं एक हॉटेल आहे, आजे आहे, लकी नावाचं एक हॉटेल होतं आणि हे वेलकम हे इथे वाचन करणारे नाटकाचे काही लोक, विकास हॉटेल एक असे चर्चा करणारे लोक भेटायची. तिथे मला चंद्रभूषण कुलश्रेष्ठ आणि त्यांच्यासोबत माझे खूप गप्पा व्हायचे. मग भाऊ देखील मला तिथेच घेऊन गेले आणि समोर बसवलं आणि विचारलं की बाबा तू एक्झॅक्टली जीवनामध्ये काय करणार आहेस. मग मी म्हणालो की म्हणजे काय, नाही तुला नाटककार व्हायचं आहे, अभिनेता व्हायचं आहे का चित्रकार व्हायचं आहे का आणखीन काय व्हायचं आहे, म्हणजे नेमकं तू ठरव तुला काय व्हायचं आहे, जीवनामध्ये काय व्हायचं आहे. तर मग मी थोडा वेळ 5-1 मिनटं विचार केला. मी म्हणालो की मला चित्रकार व्हायचं आहे. मग जर चित्रकार व्हायचं असेल तर हे लिखाण हे नाटकाचा जो एक नाद आहे अक्षरशः वेळ लागलो, म्हणजे खूपच वेळ लागलो. तर हे सगळं बाजूला ठेव आणि फक्त 10वीवर कॉन्सन्ट्रेशन कर, पास हो आणि आपण जे जे स्कूला पाठला जावं लागेल. कारण चित्रकार तेव्हा त्यांनी कदाचित जे जेची माहिती मिळवली असेल की असं मुंबईला एक कॉलेज आहे. नाही, तिथे पेंडसे नावाचे आमचे एक सर होते, आमचे म्हणजे माझे नाही भावांचे, जिथे ते सर्व्हिसला होते ना तिथे, तर त्यांच्या कोणीतरी नातेवाईक तिथे शिकायला होते जे जे स्कूला पाठला. अच्छा, त्यामुळे मग त्यांना माहीत होतं आणि भावांची चित्रकला त्यांना एवढी आवडायची तर ते म्हणायचे की तुला जे जे स्कूला पाठला जायला पाहिजे. पण वडील गेल्यामुळे घरची सगळी जबाबदारी भावांवर आणि ते मग कोणाच्या भरोशावर जाणार ना. मी लहान 18 वर्षाचा आणि घरात कोणीच कमवता नाही आहे. आणि त्यांचं लग्नही झालेलं होतं. लग्न झालं होतं आणि नोकरी आणि नोकरीला की त्यावेळी असं फार मोठं पेमेंट नाही. मला माहित आहे की तेव्हा त्यांना फक्त 200 रुपये पगार होता. नाही नाही 200 नाही, आता मला आठवत नाही पण 200 नाही, पगार चांगलंच होतं. कारण ॲटोटॅक्लर होते ते, टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये ॲटोटॅक्लर म्हणून कामाला लागले होते. हां, मग भावांचा विषय तर हॉटेलमध्ये घेऊन गेले. तर एक्झॅक्टली म्हणजे तुमचं ध्येय काय आहे, त्याने खूप हे केलं. मग मी म्हणालो मला चित्रकार व्हायचं आहे. चित्रकार व्हायचं आहे तर तुला जे जे स्कूला पाठला जायचं आहे. माझं स्वप्न होतं मला जे जेला जायचं आहे पण मी जाऊ शकत नाही. मग तुला जायचं असेल तर 10वी ही एक लक्ष्मण रेखा आहे, ती पार झाल्याशिवाय तुला तिकडे जाता येणार नाही. तर हे सगळं बाजूला ठेव आणि अभ्यासवर कॉन्सन्ट्रेशन कर आणि 10वी पास हो, मी तुला जे जेला पाठवतो, मुंबईला पाठवतो. मग मी खरंच सांगतो ते सगळं एका पेटीच्या काय पत्र्याची पेटी असते ना त्याच्यात टाकलं आणि सिरियसली मग ट्युशन सिरियसली त्याला लॉक लावलं. मग भावांना भावांचं एक आता शाळा नाही फक्त ट्युशन. मला वाटलं सरस्वती चौकामध्ये काय आता सरांचं नाव आठवत नाही, त्यांच्याकडे मी ट्युशनला जातो. खूप खूप प्रसिद्ध इंग्लिश या विषयाचा एकच विषय होता, बाकी सगळं फर्स्ट क्लास. म्हणजे गणितात तर मला जवळजवळ 90% पडले होते. सगळे विषय माझे चांगले, मराठीत पण एकदम
लिखाण असल्यामुळे हिंदी मराठी भाषा विषय तर माझा आवडता विषय, इतिहास भूगोलही आवडता विषय, गणित तर एकदमच एक्सपर्ट होतो मी, पण फक्त इंग्लिशमध्येच गटांगळ्या खाल्ल्या. तर मग भावांनी सर्वात चांगली गोष्ट केली काय, तर मला नवी पेठेमध्ये दीक्षित फोटो स्टुडिओ आहे, बरं, दीक्षित फोटो स्टुडिओ, त्या फोटो स्टुडिओमध्ये ते मला घेऊन गेले आणि एक काम कर, भरपूर वेळ आहे, इथे तू शिक फोटोग्राफी. मग मला तिथे पाठवून दिलं. तर आता भावांना फोटोग्राफीची खूप आवड. देवानंदचा एक हिरापन्ना म्हणून सिनेमा आहे, हिरापन्ना, त्याच्यामध्ये देवानंद फोटोग्राफर असतो. अरे काय विचारू नको, म्हणजे देवानंद फोटोग्राफर आहे ना, मग आपणही फोटोग्राफर. मग कुठल्या त्यांच्या कुणीतरी एक मित्र आहे, त्यांना कॅमेरा प्रेझेंट केला होता, मिलिटरीमध्ये होता, येताना कॅमेरा प्रेझेंट केला होता. मग त्यांना ते खूप आवडलं. मग एवढी त्यांना आवड निर्माण झाली तर त्यांनी यासिका कॅमेरा विकत घेतला. म्हणजे त्यांनी एक महिना फोटोग्राफीचा कोर्स केला. सहस्रबुद्धे सर म्हणून होते त्यांना शिकवायला, तर त्यांच्याकडे त्यांनी स्पेशली कोर्स केला आणि यासिका कॅमेरा त्यांनी विकत घेतला. आणि बरेच वर्ष ते, म्हणजे आपल्या लग्नानंतरही मी पाहिलं आहे की आपल्या घरात एक अशी छोटीशी त्यांची डार्क रूम होती आणि त्यावेळेच्या ते रोल वगैरे, ते 12 प्रिंटच्या 54 रोल असा, हा, तर ते काम करायचे त्या डार्क रूम मध्ये, हे मला माहित आहे. म्हणजे तोपर्यंत आत्तापर्यंत ते, आता म्हणजे तरी त्यालाही आता आपल्या लग्न होऊनही किती वर्ष झाले, तर तेव्हा तोपर्यंत ते फोटोग्राफी नाही, ते आवड ते अजूनही आहेच, ते त्यांची ती आवड कधीच गेली नाही. मग मला तिथे दीक्षित फोटो स्टुडिओमध्ये घेऊन गेले, तिथे मग मी जायला लागलो. मग दुसऱ्याच दिवशी तिथे अजित दीक्षित म्हणून होते मालक. मग त्यांनी मला सकाळी, मी गेलो, गेल्याबरोबर म्हणलं, अरे बरं झालं, ये जरा दूध घेऊन ये इथे, असं खाली जा, पहिल्या माळ्यावर होतं ते लांबून दाखवलं, ते तिथे दूध मिळते, घेऊन ये. माझं डोकंच फिरलं, म्हटलं आमच्या आयुष्यभरात कोणी मला असले कामं सांगितलेलं नाही, घरात लाडका माणूस. आणि मी गेलो जबरदस्ती, येईपर्यंत मी विचार केला की आता याच्यानंतर आपण इथे कामाला शिकायला नाही, म्हणजे हे काय यांचा काहीतरी गैरसमज आहे. मग मी गेलो, त्यांच्या असं रागारागाने त्याच्या टेबलावर ठेवलं आणि मी आता येणार नाही इथे, मी चाललो. अरे का का काय झालं, नाही मी दूध आणण्यासाठी, असलं कामं करण्यासाठी मी इथे आलेलो नाही आहे. तो असायला लागला, बरं तो त्याचं नाव सदा का काय होतं, तो आला नाही ना म्हणून तुला का, नाही मी असलं काम करणार नाही. बरं ठीक आहे, तुला असलं काम करणार नाही, तू राहा. मग त्यांनी, त्याच्या लक्षात आलं की मग फक्त शिकायला आलेलं. तर मग घरात रमलो त्यांच्या. आणि मग ते त्यांचे जे वडील आहे ते कवी होते, कवी संजीव. आणि मला फार आश्चर्य वाटलं आणि आनंदही झालो, म्हणजे मला कवी संजीवची ओळख झाली. आणि त्याच्या तिथे ब्लॅक अँड व्हाईट फोटोवर, त्यावेळी कलर फोटो अजून आले नव्हते, म्हणजे प्रचलित नव्हते, तर ते बारीक सारीक फिनिशिंग खूप छान करायचो आणि फोटोवर कलर खूप छान करायचो. मग ते सगळं पाहिल्यावर ते माझ्या प्रेमात पडले, माझे लाड करू लागले. ते म्हणले तू खूप छान काम करतो, नाही मला जेजेला जायचं आहे, मला चित्रकार व्हायचं आहे. हो का, चल तुला मी पेंटिंग शिकवतो. ते त्यांना चित्रही खूप छान यायचं आणि माझ्यासाठी त्याने एवढा मोठा कॅनव्हस लावून दररोज मला ऑइल कलर कसं कराय, कॅनव्हस पेंटिंग मी पहिल्यांदा तिथे करताना पाहिलं. म्हणजे ते प्रोफेशनल कलर्स होते त्यांच्याकडे, ते कसं करतात वगैरे, अगदी मनापासून. मग हळूहळू त्यांचा एवढा प्रेम, म्हणजे माझ्यावर एवढे प्रेम करायचे की त्यांच्या किचनमध्ये त्यांचं बसण्याचा बैठकीचा रूम होता, किचनमध्ये बसून ते लिहायचे. हां, तर त्या रूममध्येही मला शेजारी बसून लिहायचे. खूप लाडाने मी शिकणं कमी आणि लाड करून घेणं.
नाही खरंच ते खूप छान होते आणि त्यांनी खूप मला त्यांचाही जीव लागला आणि मग मी 10वी पास झालो. ते गम्मत सांगतो अभ्यासात तसं खरंच मी गणित म्हणजे माझं काय सुचत इंग्रजी सुचत नव्हतं. मग मी काय केलं म्हणजे गणित म्हणजे प्लॅनिंग केलं की ते व्याकरण असतात ना यस नो वगैरे ते परफेक्ट खोटून घेतलं आणि बरोबर मी 40 मार्कचं पेपर सोडवलं आणि भावांना मी भेटायला गेलो खुशीत की मी पास होणार. मग त्यांनी ते आपण काढतो ना हे सोडवलं हे नाही हे नाही फक्त 40 मार्कचं पेपर सोडवलं. मी त्यांना अगदी सांग तुम्ही काळजी करू नका मी पास होणार आहे. तिथे त्यांचे मित्र होते एडके सर ते म्हणाले हसायला लागले दोघे म्हणजे खरंच म्हटलं हो मी पास होणार आणि 35च मार्क पडले पास झालो. आणि मी पेढे द्यायला गेल्यानंतर ते एडके सरनी म्हणाले भावांना तुमच्या भावांचा कॉन्फिडन्स फार जबरदस्त आहे ते म्हणाले ना पास होतो म्हणजे पास 10वी पास झालो. मग खऱ्या अर्थाने जीवनाचा जो ग्राफ आहे एकदम म्हणजे चित्रकला महाविद्यालय फाउंडेशन सोलापूरचं कुचन हायस्कूलच्या आवारात तिथे चित्रकला महाविद्यालय होतं. मग तिथे ॲडमिशन घेतलं आणि मी तिथे गेलो. मग पहिल्याच दिवशी एक खूप मोठा हॉल आहे ॲक्च्युली खरं तर हॉल आहे ते हॉलमध्ये एका साईडला ETDचे विद्यार्थी आणि दुसऱ्या साईडला फाउंडेशनचे विद्यार्थी असं दोन विभाग होतं मध्ये पार्टिशन होतं. पण पहिल्या दिवशी सगळ्यांना ETDच्या विद्यार्थ्यांच्या सोबत म्हणजे एकत्र त्यांच्या क्लासमध्ये बसले आणि आमचे सवादे सर राणे सर जे गेल्या महिन्यात येऊन गेले आणि देवरकोंडा सर प्रिन्सिपल सवादे सर आम्हाला फाउंडेशनला आणि राणे सर ETDला आणि हे प्रिन्सिपल. तर पहिल्या दिवशी मग सरांची ओळख झाली सवादे सरांची ओळख झाली त्यांनी हे केलं सगळ्यांनी आपापलं परिचय द्यायला सांगितलं राणे सरांचा परिचय करून दिला. मग देवरकोंडा सर आले उभे राहिले म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि ती गोष्ट फार महत्त्वाची आहे म्हणून सांगतो. तर फार हुशार होते ते ते म्हणाले की एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हटलं आम्ही सारे म्हणजे एक तीन टीचर शिक्षक हे माकड आहे. आता आम्ही माकड आहे म्हणजे माकड चेष्टा करणार म्हणजे आपसात भांडणार काय जे काय माकड चेष्टा करणार पण आमच्याकडे लक्ष द्यायचं नाही कारण माकड म्हणजे माकड चेष्टा करणारच. पण आमच्याकडे एक सोन्याची छडी आहे ती आहे आर्ट आणि ती तुम्हाला आमच्या हातातून हिसकावून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही काढून घ्यायची हो म्हणजे विद्यार्थ्यांनी काढून घ्यायचं ते कसं मिळवायचं ती छडी आमच्या हातातली सोन्याची छडी कशी हिसकावून घ्यायचं ते तुमच्या हातात. मी ह्या त्यांच्या बोलण्यावर इतका प्रभावित झालो मी त्यांच्या प्रेमातच पडलो आणि मग कॉलेज सुटल्यावर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचो त्यांच्याशी बोलायचो. मग माझं तसं ड्रॉईंग चांगलंच होतं म्हणजे खूप चांगलं होतं. हो आता महाराष्ट्रात पहिले आले होते नाही खरंच चांगलं होतं आणि मग चांगलं काम असणारे असलं की टीचर लोकांचं जरा हे असतेच. तर मग त्यांच्याशी माझं ट्युनिंग एवढं जमलं तर मग मी संध्याकाळी काही विद्यार्थी सिनियर विद्यार्थी म्हणजे पास होऊन गेलेले देखील तिथे येऊन बसायचे आणि सर कॅलेंडर करायचे आणि मी साधारण आमचं कॉलेज 3 संपायचं सकाळी काहीतरी 7:30 ते 3 घरी जायचो जेवण वगैरे करायचं आणि परत संध्याकाळी 6 यायचो देवरकोंडा सरांच्या घरी. मग ते पेंटिंग करताना मी बघत बसलेला असायचो. अच्छा अच्छा म्हणजे घरी देवरकोंडा सर पेंटिंग म्हणजे फ्रीलान्स काम म्हणजे काय फ्रीलान्स नाही ते कॅलेंडर करायचे पेंटिंग करायचे
आणि मग एक तास दीड तास झालं की मग गप्पा मारत फिरत जायचे, म्हणजे वॉकिंगला एक अर्धा तास वॉकिंगला, मग त्यात अनेक गप्पा गोष्टी चालायच्या आणि पेंटिंग करताना त्यांच्या जुन्या आठवणी सांगायच्या आणि हे मला खूप आवडायचं. आणि त्या गोष्टी म्हणजे शूर कथा खूप सुंदर सांगायच्या. एक सिनेमा आता मला मी फोन करून विचारणार होतो मुलाखतीच्या आधी ते कुठलं पुस्तक म्हणून, त्याच्यावर सिनेमा पण आहे, इंग्रजी लेखक आहे, तिकडची कथा आहे, तर ते पुस्तक त्या गोष्टी रंगून रंगून सांगायच्या. आणि पॅपिलॉन नावाचं पुस्तकही त्यांच्याचकडून मला मिळालं. हो, आणि लग्नानंतर तुम्ही मला ते वाचायला दिलं. मी ते पुस्तक इतक्या लोकांना ते विकत घेऊन प्रेझेंट दिलेलं आहे पॅपिलॉन. माझ्यावर त्या पॅपिलॉनचा खूप परिणाम, त्या वयामध्ये खूप परिणाम झालेला. आणि सरांशी ह्या याच्यामुळे माझा खूप चांगला कॉलेजची लाईफ झाली, म्हणजे तो वर्ष खऱ्या अर्थाने माझं उच्च याचं म्हणजे रमलो मी. आणि मी मला वाटतं महाराष्ट्रात सातवा नंबर काहीतरी आहे फाउंडेशन, हां सातवा नंबर आला होता माझा. आणि एका विषय तर मॅनमेडमध्ये एक दोन गोट्या आणि भवरा केलं, त्याच्यात तर म्हणजे सर्वात पहिला होता त्या विषयात, भरपूर मार्क होते. आणि मग मी सरांना पेढे द्यायला गेलो देवरकोंडा पास झाल्यावर. मग ते मला विचारलं की काय करणार आहेस तू याच्या पुढे. मग मी सरांना म्हटलं की मी जेजेस कुला पाटला जाणार आहे आणि मला पेंटर व्हायचं आहे. माझ्या डोक्यात तेच होतं, हो कारण तेव्हा चित्रकारच व्हायचं, मला पेंटर व्हायचं आहे. म्हटलं एक काम कर, मला असं वाटते तू शिल्पकलेकडे जाव, कारण तुझ्याकडे शिल्पकलेचे तेवढेच गुण आहेत. तुम्ही त्याच्या आधीचा प्रसंग नाही सांगितला की फाउंडेशनला असताना तुम्ही एक शिल्प बनवलं होतं. नाही, ते तर सतत चाललं होतं. एक नरगिसचं एक कॅलेंडर होतं, त्या कॅलेंडरमध्ये ते ओलेती होती म्हणजे पाण्यात भिजलेली, आणि त्याचं एक शिल्प केलं होतं. आणि ते सरांना एवढा मी त्यांना असे कामं केले की त्यांना मी बोलवून आणायचो आणि ते दाखवायचो, त्यांना खूप आवडायचं. आणि एक आता बरं झालं तू आठवण केली म्हणून सांगतो. साधारण मी 13 वर्षाचा म्हणजे 8वीला होतो, म्हणजे 13 वर्ष होऊन गेले होते. मग त्यावेळी डेबोनेर नावाचं एक मॅगझिन असायचं, त्याच्यामध्ये मधले 3-4 पान न्यूड्स पेंट फोटोग्राफ्स असायचे, फार सुंदर फोटोग्राफ्स आर्टिस्टिक असायचे. आणि ते वडील आणून ठेवलेलं, लपून ठेवलेलं असायचं. आणि असं कुठेही काही लपून ठेवलेल्या गोष्टी काढून पाहणं हे आपलं ठरलेलं आहे. आणि त्यांच्या लक्षातून येऊन मग परत सगळ्या गोष्टी म्हणजे पुस्तकं बरोबर जसं घेतलं तसंच ठेवायचं, भावांच्याही वस्तू म्हणजे काढून वाचायचं आणि परत ठेवायचं. त्यात चालूगिरी तुमच्या बालपणात मला आजचा म्हणजे माझ्या पाण्यातला विनायक भाऊजींचा मुलगा विनायक का देवन दिसत देव दिसत नाही का? नाही, देव अशा गोष्टी करत नाही. जे काय आहे सगळं उघड उघड ओपनली असते आपल्याकडे, पण ते जसं तसं लपून ठेवणं, ते हळूच काढणं, ते हळूच जाऊन टेप लावणं, ते गाणं ऐकणं, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्यात तो विनायक जास्त दिसतो. तर हां, तर त्या ह्याच्यामध्ये खूप सुंदर एक निवड फोटो होता. तर मी गणपतीची माती असायची, तर त्यावेळी एक निवड केला. ते वडिलांना आणि भावांना एवढं आवडलं, तर भावांच्याकडे त्यावेळी कॅमेरा होताच, ते फोटो काढलेले आणि ते फोटो आहे. ते फोटोग्राफ म्हणजे माझे पहिले स्कल्पचर 13व्या वर्षी केलेलं आहे. नाही, पहिलं स्कल्पचर तर हनुमान लहानपणी केलेला. नाही, तसं मग त्या गणपतीचा कारखाना असल्यामुळे ते केव्हा मातीला हात लागले ते माहितीच नाही. म्हणजे मातीकाम तर आधीपासून आहे. हा पण स्वतंत्र ज्याला म्हणतो, स्वतंत्र म्हणजे तुमचं तुम्ही, हा म्हणजे मोल्ड मधून न काढलेलं, म्हणजे फ्री हँड जे काही केलं ते बरोबर आहे. ते तर 7वीच्या यात म्हणजे खूपच लहान होतं.
आणि ते निवड म्हणजे फोटोवरून केलेलं त्या निवडचं स्कल्पचर, ते फोटो आहे ते मी दाखवेन. आणि दुसरं फाउंडेशनमध्ये असताना एक निवड केला, खूप सुंदर निवड, आणि देवरकोंडा सरांना मी घेऊन गेलो दाखवायला घरी रामवाडीत. मग त्यांना एवढं आवडलं की तू हे मला देऊन टाक म्हणून मग मी त्यांना दिलं. आणि कितीतरी वर्ष रिटायर होईपर्यंत ते त्यांच्या टेबलावर होतं, म्हणजे ऑफिसमध्ये एक कपाट आहे, कपाटाच्या वर त्यांनी ठेवले. खूप लोकांनी पाहिले, त्याच्याही फोटोग्राफ्स आहेत. तर हे स्कल्पचर त्यांनी पाहिले होते आणि त्याच्यामुळे मग ते म्हणाले की तू शिल्पकार, शिल्पकलेला जा. पण खरं सांगतो शिल्पकलेचंही कॉलेज असते हे मला माहीत नव्हतं, म्हणजे त्या क्षणापर्यंत म्हणजे फाउंडेशनला गेलो तरी मला माहीत नव्हतं की शिल्पकलेलाही शिकवायला आहे, शिल्पकलेचं कॉलेज आहे हे मला माहीत नव्हतं. आणि तिथे गेल्यानंतर नाही, ते म्हणाले शिल्पकलेला तर जर तू गेलात तर आपल्या सोलापूरला एक शिल्पकार मिळेल, सोलापूरलाच नाही महाराष्ट्राला शिल्पकार मिळेल. तू जर खूप चांगला मेहनत केला तर भारतीय कीर्तीचा म्हणजे कदाचित आंतरराष्ट्रीय कीर्तीचाही शिल्पकार होण्याचे गुण तुझ्याकडे आहेत हे त्यांनी मला त्यावेळी सांगितलं. आणि आज ते 81-82 म्हणजे 82 गोष्ट आहे. परीक्षा झाल्यानंतर मी मे महिन्यामध्ये रिझल्ट झालं होतं, मग ते पेढे द्यायला गेलो तेव्हा हे त्यांनी सांगितलं. मग मी कॉलेजला ठीक आहे सर मी प्रयत्न करतो, मला चित्र म्हणजे वर्षभर आपण स्वप्न पाहिलं, वर्ष नाही 2 आपल्याला चित्रकार व्हायचं म्हणून आपण स्वप्न पाहिलेलं आहे आणि लगेच विचार बदलत नाही ना. आणि सरांनी अर्थात खूप प्रेमाने सांगितलं आणि मी मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर VT स्टेशनवर उतरलो, तीच पत्र्याची पेटी होती मुंबईला उतरलो. आणि ती पत्र्याची पेटी मला वाटते की अक्का म्हणजे तुमच्या वहिनीला लग्नात आणलेली माहेरकडून दिलेली पत्र्याची पेटी होती. ते काय त्याचं सामान असतं. तर तिथे जेजेत गेलो, जेजेत गेल्यानंतर 9 अजून ऑफिस उघडले. VT स्टेशनवर उतरले, VT स्टेशनवर उतरलो चालत